मुंबईतल्या लोअर परळ इथल्या उड्डाणपुलाला स्वर्गीय संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली. येत्या काही महिन्यात हा पूल सुरू होतोय. या पुलाला श्रीकांत ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करणारं पत्र मनसेनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाला लिहिलेलं आहे. संगीतकार श्रीकांतजी ठाकरे हे कोण होते? ते नुसते राजसाहेबांचे वडील किंवा बाळासाहेबांचे सख्खे भाऊ नव्हेत, तर ते उत्कृष्ट संगीतकार होते, उत्कृष्ट उर्दू लिहिणारे होते, उत्कृष्ट गझलकार होते, उत्कृष्ट होमिओपॅथी होते आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली त्या चळवळीतला एक भाग होते. परंतु त्यांचा स्वभाव आणि त्यांचं मन असं होतं की ते नेहमी ह्या सगळ्या गोष्टीपासून राजकारणापासून ते अलिप्त राहिले. महानगर पालिका असेल, जी साऊथ असेल, वॉर्ड कमिशनर साहेब असेल, BMC संबंधित जेवढे जेवढे डिपार्टमेंट आहेत त्यांची सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. नमो होम्योपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपॅथी आरोग्य संजीवनी. आणि मुळामध्ये की आमची अशी इच्छा सर्वांचीच आहे की श्रीकांतजी ठाकरे ही ओळख, म्हणजे आज राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांना खऱ्या अर्थाने जी ओळख मिळाली ते त्यांची ओळख पूर्वी श्रीकांतजी ठाकरे असतील किंवा प्रबोधन ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्यामुळे होती. आज त्यांनी ठीक आहे त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं, काय केलं, म्हणजे ज्यांच्यामुळे ज्यांची संगीतकार ते होते, स्वतः साहित्यिक होते आणि जे असं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते संयुक्त लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. जे 5 लोक जे अग्रस्थानी होते त्याच्यामध्ये श्रीकांतजी ठाकरे साहेबांचं नाव होतं. आणि म्हणून आमची इच्छा आहे की जसं पंटीबाईंनी सांगितल्याप्रमाणे की काही लोक असे असतात की पडद्यामागे राहून देखील या समाजासाठी असेल किंवा राष्ट्रासाठी असेल हे चांगलं उत्तम काम करतात आणि अशा प्रकारची ती उत्तम व्यक्ती होती. आणि जर आम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या मुंबईच्या इतिहासामध्ये की प्रत्येक पक्षामधले ज्यांचं थोडंफार योगदान असेल आपल्या विभागासाठी, ज्यांना सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांची नावं दिली जातात उद्यानं असतील किंवा एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी, मग ज्या नावाजलेल्या एका कुटुंबातलं आणि त्या समाजासाठी योगदान केलेल्या श्रीकांतजी ठाकरेंचं नाव का नसावं हा आमचा आग्रही मागणी आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे